ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हेरवाडच्या शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू। हेरवाड येथे शेतात गहू कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला महावितरणच्या तुटलेल्या तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली। शिवाजी नाता माने वय वर्ष 60 असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे। कुरुंदवाडात भाजप कार्यकर्त्यांनी वाटले साखर पेढे। चार राज्यात भाजपने मुसंडी मारल्याने कुरुंदवाड येथे भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके उडून व साखर पेढे वाटून जल्लोष साजरा केला। कुरुंदवाड पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना आराखडा जाहीर। कुरुंदवाड येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आराखडा जाहीर करण्यात आला आहे। या प्रभाग रचनेवरील हरकती अथवा सूचना गुरुवारी दिनांक 17 पर्यंत मुख्य अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन पालिका प्रशासक तथा मुख्य अधिकारी निखिल जाधव यांनी केलं आहे। निपाणी येथे शहा फार्म हाऊसच्या परिसरात आग। निपाणी येथे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बाजूला लक्ष्मी मार्बलच्या नजीक असलेल्या प्रकाश चंदुलाल शहा यांच्या मालकीच्या फार्म हाऊस परिसरात आग लागल्याचं दुपारी उघडकीस आलं। कुपवाडमध्ये तरुणाला बेदम मारहाण। कुपवाड येथे घरगुती कारणावरून सतत चिडवल्याने त्याला जाब विचारावेस गेलेल्या तरुणास 10 ते 12 जणांनी एकत्र येऊन काठी दगड आणि लाताबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। जयसिंगपुरा शेतकरी प्रशिक्षण वर्ग। महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष हेक्टरी 125 टन ऊस उत्पादन या विषयाचं शेतकरी प्रशिक्षण उत्साहात पार पडलं। जयसिंगपूर येथील फळ रोपवाटिका येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। कोतळी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी। कोतळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आहे। या निवडणूक प्रचारादरम्यान माजी पंचायत समिती उपसभापती राजगोंडा पाटील यांनी काही जणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी व हट्टासाठी ही निवडणूक लादली गेल्याचं म्हणाले। रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी गुन्हा केल्यास मोका अंतर्गत कारवाई होणार, डीवायएसपी महामुनी। इचलकंजी शहरातील शिवाजीनगर गावभाग शहापूर या तीनही पोलीस स्टेशन अंतर्गत रेकॉर्डवरील गुन्हेगारांना वचक बसण्यासाठी त्यांना आज डीवायएसपी कार्यालयात आणून समज दिली। मिरजेत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक यश मिळाल्यानंतर गुरुवारी सकाळी मिरज शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। तळंतके ग्रामपंचायतीकडून महिलांविषयी सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष। तळंतके ग्रामपंचायतीने 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला खरा, पण महिलांच्या मूलभूत गरजांच्याकडे ग्रामपंचायतीचं अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे।